नमस्कार नमस्कार सर। साहब तुमचं पूर्ण नाव सांगा। माझं नाव हनुमंत बसवंत दिंडुरे, हां, राहणार यतनाळ, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। सोलापूर। आज तारीख 3 ऑगस्ट 2023 आहे। मी आज ग्रीन पॅन माध्यम कंपनीच्या माध्यमातून अनिरुद्ध पिंपळे व राजू डुल्लू सर तुमच्या शेतामध्ये आलोत, आणि आपण तुम्हाला यावर्षी ग्रीन प्लॅनेट कंपनीचे खतं औषधं दिलेले आहेत, याची एजन्सी तुम्हाला दिली। आज तुमचं जवळजवळ जर बैठलं तर 17 एकर जमिनीवर याचा वापर चालू आहे। त्याच्यापैकी आता आपण हे उडीद हे पीक आहे या ठिकाणी, या उडदाची तुम्ही ट्रीटमेंट कशी कशी केली? सर पहिला पेरण्याच्या अगोदर आम्ही एस टी लावलो। हां, बीज प्रक्रिया केलो एस टी लावून। हां, एस टी लावून नंतर ना पेरणी करताना हे प्रोमोचा एक पोत 1.5 एकरला हे एक पोत घातलो। हां, ट्रॅक्टर पेरलेला आहे। बरं, सरी सोडून नंतर पाणी दिलो। हां, 3 पाणी झाले नंतर पावसामुळे आलंय। हां, म्हणजे उन्हाळ्यात पेरलात आणि पाणी दिलं। हां, आणि 28 मेला पेरलो मी। ओके ओके। हां हां, 28 मे दिवस 60-65 दिवस झाले पेरून। 60-65 दिवस झाले। हां, मग याला फवारणी काय केलं? फवारणी केलो ब्लूम। हां, आणि फ्रुटर। हां, आणि ग्रो आणि नायट्रोजन। हां, स्प्रेडॉल 90 एस टी करा। म्हणजे हरवते म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय केलात? फवारणी एक वेळेस केलात? एकच वेळेस केलात। ग्रो ब्लूम आणि फ्रुटरची फवारणी केली डायरेक्ट तुम्ही, बरोबर आहे का? आणि एक कीटकनाशकाची फवारणी तुम्ही रासायनिकची केली? एकच केली। टॉनिक वगैरे काय मारलं का? काहीच नाही मारलं। खत सुद्धा दुसरं काय टाकलेलं नाही? काहीच नाही। बुरशीनाशक सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरलेलं नाही, बरोबर आहे? आता हे जे वापर केलात याचा तुम्हाला म्हणजे पिकाला काय फायदा झाला असं वाटतंय? पिकाला जास्त फुटू आले सर। बरं, फळ संख्या जास्त आहे। हां, आणि हे हाईटला केवढं आलं? आता हाईटला कमीत कमी 2.5 फूट आहे बघा। आता तुमचं गुडघ्यावडला तर आहे, सध्या गुडघ्यावडा आहे। पान सगळे जर बघितले तर हिरवे गार आहेत आणि पान मोठं साईज आहे। पानाची हे जे साईज आहे ना, हे पानाची साईज लांब वाढले, त्याच्यामुळं प्रकाश संश्लेषणची क्रिया चांगली होऊ लागली। आणि दुसरा काय फायदा वाटतं शेंगा संख्यामध्ये? शेंगा संख्यामध्ये एका फुटव्याला कमी 10 आहे, ती 10 संख्येला एका संख्येला 4-4, 5-5 हे राहती। 4 आहे ती कमीत कमी 4। हा हा हा, कमीत कमी 4, कमीत कमी 4, 5-6 पण आहेत। आणि आता हे आपण 2 शेंगा म्हटलं काढलेलं आहे माझ्या हातात मध्ये 6-6, 7-7 हे बीज आहे ना, हे सुद्धा असं मोठं आलेलं मोठं साईज आहे, बरोबर आहे? ह्या वापरावर तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी आहे सर। आपलं ग्रीन प्लॅनेट कंपनीचं मिशन आहे काळे वाचवा, विषमुक्त अन्न आणि रसायनमुक्त शेती। तर तुम्ही यावर्षी तुमच्या पूर्ण शेतीला, पूर्ण शेती टोटल 17 एकर शेतीमध्ये तुमची 4 एकर पपईची बाग आहे आणि 11 एकर ऊस आहे आणि हे 1.5 एकरचा प्लॉट तुमचा आहे टोटल। यावर्षी रासायनिक काही सुद्धा आणलं नाही ना? एक सुद्धा एक पोत बी आणलो ना मी। हा, मग आता सगळं आता तुमची पपई कशी आहे? सध्या 4-5 महिन्यात चालू सर, कमीत कमी 7 फूट हाईट आहे। 7 फुटीला आले। 7 फुट ऊसाचं काय रिझल्ट? ऊसाचं बी चांगलाच आहे, मोठे साईज मोठं आहे, पान मोठे आहे। हा, वाढू लागलाय, हिरवटपणा कसा? हिरवटपणा पूर्ण हिरवगार आहे, हिरवगार आहे। हे साईडलाच प्लॉट आहे आपला, दोन्ही प्लॉट तुमचेच आहेत। हे जे खत तुम्ही घेतलात आणि वापरलात त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी आहे। इतर लोकांना काय संदेश सांगाल तुम्ही? इथे ग्रीन पॅनचा वापर आम्ही खात्री करून आम्ही स्वतः वापरून दुसऱ्यांना सांगायचं। हा हा, बरोबर। म्हणजे दुसऱ्यांना सांगायचं म्हणजे विश्वास ठेवत नाही लोक। होय ना, होय ना। ज्यावेळी आम्ही पेरून दुसऱ्यांना सांगतो रिझल्ट चांगले येत आहे, त्यावेळी सांगण्याचा अनुभव असतोय, बरोबर, सांगायचा काय फरक होत नाही। ओके ओके, सर साहेब तुम्ही आमचे खत वापरून सहकार्य करता त्याच्याबद्दल धन्यवाद, नमस्कार।